राज्याला सकारात्मक बदल हवा असून प्रियोळ मतदारसंघात विकासाचे वारे योग्य दिशेने वाहण्यासाठी जनता जनार्दनाने आपल्याला संधी द्यावी असं आवाहन गोविंद गावडे यांनी केलं. म्हाळसेला श्रीफळ अर्पण करत त्यांनी प्रचाराला जोमात सुरुवात केली. यावेळी मोठा जनसागर पाहायला मिळाला. तसेच निवडणुकीसाठी संपर्क व प्रचार कार्यालयाचं उद्घाटनही करण्यात आलं. शेतकऱ्यांसाठी आधुनिक ऑर्गॅनिक फार्मिंगचं तंत्रज्ञान, कष्टकरी वर्गाच्या समस्या, तरुणांना योग्य शिक्षण व रोजगार, धर्मनिरपेक्ष समाज, सांस्कृतिक वाटचाल हे जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यकर्त्यांच्या बळावर विधानसभा लढवण्यासाठी पाऊल टाकलं असून प्रियोळवासियांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी विनंतीही करण्यात आली. या स्वतंत्र गोळीने एक नवो इतिहास घडलेलो आणि तो नवो इतिहास म्हणजेच आजपर्यंत खंच्याच गोळीच्या निवडणुकीत खंच्या त्याच्या स्वतंत्राच्या उमेदवारां अपक्ष उमेदवारां 10,000 मताधिक्य मिळवून आशिले आणि ते जर किती मिळवपाक जर झाले तर ते सगळे तुमच्या अथक परिश्रम शक्य झाले, तुमचे शुभाशीर्वादन शक्य झाले आणि सगळी श्रेय जे होता ते तुमकं सगळ्यात होता. हा फक्त त्या एका विधानसभेचा एक मुखवटो आशिल्लो. मित्र मंडळी हो, हा सदांत म्हणता जो समाज जो लोक इतिहास विसरता तो इतिहास घडोवपाक शकना आणि तो मनीस इतिहास घडयता तो मनीस केन्नाच इतिहास विसरपाक शकना. आणि म्हणूनच परत एकदा 2017 निवडणूक आणि संबंध गोयचेसनी वेगवेगळे राजकीय मेळा मेळावले तज्ञचो आज दळ याच प्रिय मतदारसंघाचेर असा, याच प्रियच्या स्वाभिमानी अभिमानी मतदारांचेर असा की नवो अध्याय गोयन कसो तरेचो घडतो तो किदें म्हणून भायर किदें अपप्रचार जावं पण त्या अपप्रचारात तुम्ही केन्नाच बळी पडू नकात हे म्हजेर तुम्ही तितलोसो विश्वास दवरिया. कारण लोक निवडणारे खूप असतले, कारण आमच्या भितर द्विधाव स्थिती निर्माण करणारे असतात पण आमचे मन एक असा, आमच्या भीतर मतभेद केन्ना जावपा ना आणि किदेंय जर कोणाक दूर जर प्रश्न जर करपाक जर असा जाल्यार तुम्ही म्हाका केदे रातचो केन्ना अपरात्री तुम्ही म्हाका फोन करपाक शकता, इतले तुमकां म्हजे कडल्यान फ्रिडम असा. प्रचाराची आज रितसर सुरवात माळशेक श्रीफळ अर्पण करून सुरवात केली असा. आज 2017 गोयची विधानसभेची निवडणूक अवघ्या 2 महिन्याच्या कालावधीचेर येऊन टपिल्ले आसा आणि म्हजे कार्य फाटले 4 वर्सां 10 महिनेच न्ही तर फाटले 25 वर्सां जरी ह्या सामाजीक क्षेत्रांत कार्य करता आसताना आणि राजकीय क्षेत्रांत जवळजवळ 14-15 वर्सां कार्य करता आसताना एक प्रचंड अनुभव मेळिल्लो आसा. त्या अनुभवाच्या जोराचेरूच सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानूच आज परत एकदा गोयच्या विधानसभेच्या निवडणुकीक अपक्ष म्हणून देवपाचे हांवें, स्वतंत्र उमेदवार म्हणून देवपाचे हांवें धाडस ह्याच कार्यकर्त्यांच्या बळाचेर हांवें घेतिल्ले आसा. म्हाका मुख्य उद्देश आज गोयचो जो तरणाटो जो आसा, तरणाट्याचे जे बारीक बारीक सारीक प्रश्न जे आसात, शेतकरी वर्ग आसा, कष्टकरी समाज जो आसा, त्या कष्टकरी समाजाक आणि एकंदरीत संस्कृतीच्या मळाचेर आणि खेळा मळाचेर गोयचे मालगडे तयार जाल्ले जाय अशें एक हांवें स्वप्न बाळगिलेलें आसा आणि त्या स्वप्नाक एक पूर्णत्वा कडेन व्हरपा खातीर आज गोयचे विधानसभेच्या सभेन पाऊल मारपाचे एक धाडस ह्या कार्यकर्त्यांच्या बळांचेर हांवें दवरलेलें आसा आणि ताका सगळे माळशेचे त्याचबरोबर ह्या संबंद अंत्रुज महालातले देवदेवता अल्ला त्याचबरोबर जेजस त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊनच हांव मुखार सरिल्लो आसा. गोंयच्या तरणाट्यांक रोजगार, शिक्षण जे आसा तें एक क्वॉलिटी ऑफ एज्युकेशन, खेळा मळाचेर खेळगडे परजोळपाचे एक मत, प्रियोळ मतदारसंघातलो हो गोंय प्रदेश जो आसा, प्रियोळचो जो प्रदेश जो आसा तो शेतां कुळागरां झुडपां पालांनी भरिल्लो हो प्रियोळचो मतदार, हेजें सैम हें पर्यावरण राखून दवरपा खातीर एक म्हजें प्रामुख्यान पावलां आसतलें आनी त्याच बरोबर हे शेतकऱ्यां खातीर ऑर्गेनीक फार्मींग ह्या गोश्टीचेर हांव प्राधान्य दितलो. बाकीचे
आणि एक माझो मुख्य उद्देश तो म्हणल्यारूच मानसीक बुद्धीचो विकास कसो ल्हान भुरग्याच्या पोतान ते भुरगे आमचे जाणटे नेणटे सुद्दां आसा तेंचे पर्यंत कसो जातलो आणि सबंद गोंयान आमी कसलो जात पात धर्म न पळयसतना एक चारण भोंवतले रावतले आणि हो गोंय त्याच बरोबर हो महा भारत महाशक्तिशाली देश जावपा खातीर आमी पावलो उरपा खातीर हो माझो मुख्य मॅनिफेस्टो आसा. गो टीव्ही साठी संदीप पालकर. स्वर्गीय माथानी सलढाणा यांचं स्वप्न असलेल्या फुटबॉल मैदानाचं भूमिपूजन करण्यात आलं. माथानी सलढाणा यांनी लोकांना दिलेलं आश्वासन पूर्ण झाल्याबद्दल मंत्री अलिना सलढाणा यांनी आनंद व्यक्त केला. हे फुटबॉल मैदान पूर्णत्वास आणण्यासाठी फादर डियागो फर्नांडिस यांचं खूप सहकार्य लाभलं असं त्या उद्घाटन प्रसंगी म्हणाल्या. मैदानाचं सौंदर्यीकरण, लोकांसाठी बसण्याची सोय इत्यादी सर्व कामांसाठी सुमारे 40 लाखांचा खर्च आला. तसेच नियोजित वेळेत उत्तम दर्जाचे काम व्हावं असंही त्या म्हणाल्या. यावेळी लहान मुलांसाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत मुलांनी आपलं क्रीडा कौशल्य दाखवलं. शाल काय बघता की त्या आज आम्ही फाउंडेशन स्टोन घातला. ओ जाऊन असलो एक लॉंग पेंडिंग डिमांड गावच्या लोकांचो आणि स्वर्गेस बाब मातांनी सालदानान आश्वासन दिलेले की हो प्रोजेक्ट आपण करतलो म्हणून. आणि याच खातीर आम्ही जाता तितले बेगीन हो प्रोजेक्ट आमच्या हातीन गेलो. आणि सांगूक जाय म्हाका की आमच्या फादरान रेव्हरन फादर डायगो फर्नांदीस गांवचो पदवीगार ताणेन आमकां भरपूर हेल्प दिलो. सगळे प्रोसिजर्स विथ ऑल द यू नो ऑल द डॉक्युमेंट्स एन्ड ऑल द प्रोसिजर्स एडमिनिस्ट्रेटीव प्रोसिजर्स दॅट वी हॅड टू डू. आणि हे सगळे बेगीन जाऊन आज आम्ही फाउंडेशन स्टोन घातला फर्स्ट फेज सुरू करपाक. आणि फर्स्ट फेजीन आम्ही जॉगर्स ट्रॅक आणि सिटींग स्टँड्स लोकांक बांधतले. आणि या फर्स्ट फेजीचो कॉस्ट जाऊन आसा म्हाका दिसता नो 40 लॅक्स 64,000. आणि सेकंड फेजीन आम्ही हो फुटबॉल ग्राउंड डिवेलप करतले. तशेंच आम्ही स्टेज आणि चेंजींग रूम्स बांधतले. आणि एस्टिमेटेड बजेट या सेकंड फेजीक जाऊन आसा 88 लॅक्स. आणि आमचे कॉन्ट्रॅक्टर जाऊन आसा जी स्वप्न आम्ही स्वप्नतली एक क्रीज मशीन साकार जातात म्हणून म्हजी पोरबी अनुनीत पोरबी आज मॅडम अलिनाक कित्याक आमची स्वप्नां तिने साकार केली पुरू केली म्हणून. नॉट ओनली त्याच खातीर न्हू बट आमच्या मॅडमींचो मिस्टर लेट तांणी सलढा आयज तो एकदम खुशाल आहा आसतलो की आयज ताजे ड्रीम फुलफील जाला. आणि दीस इज पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो म्हाका एकदम खुशालकाय दिसता. आणि मॅडम आमची शी इज ऑलवेज एज फादर रायटली सेड शी इज अ व्हेरी सिन्सियर व्हेरी हार्ड वर्किंग. आणि कितेंय ती प्रोजेक्ट घेता ल्हान मोठं शी इज ऑलवेज आफ्टर इट शी कम्स पर्सनली शी सीज टू इट. कितले पाटी ती मिटींग घेता आमचे विकार विकार मिटींग घेता आमचे सगळ्यांचे इंजिनियरचे आमचे आणि ते काम जावपा खातीर इतली ते एक हे आसता. हांवें खंयच्या मिनिस्टर पळोवंक ना हे भाशेन घेतले बट ती घेता. आणि एक बायल मनीस जावन म्हाकाय खूप आनंद भोगता की मॅडम इतली हें करता एक बायल जावन. आणि आय विश मॅडम ऑल द बेस्ट. आणि आयज हांव एकदम खुशालकाय हें सगळ्यां खातीर. आयज आमी डॉक्टराक गेल्यार डॉक्टर फकत एकूच सांगता कसले तुवें सा एक्सरसायज करपाक जाय. आणि आयज बरें की की एक्सरसायज करपाक तुमकां सगळ्यांक गांवचे लोकांक ही बरी ऑपॉर्च्युनिटी तुमकां ऑफर. गो टीव्ही साठी सिद्ध यहिरे मठ. एमईएस महाविद्यालयाच्या जवळचं जंक्शन मृत्यूचा सापळा बनलाय व यावर तातडीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली होती. नागरिकांची हीच मागणी विचारात घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील जंक्शन सुधारणा करण्याचा प्रस्ताव विचारात घेतला आहे व काम पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल अशी माहिती प्रकल्प संचालक दोड्डामणी यांनी दिली. जुवारीनगर ते एमईएस महाविद्यालयापर्यंत अंतर्गत रस्ता करण्याचाही विचार त्यांनी व्यक्त केला. तसेच वाहतूक फलक लावण्यात येतील व ही समस्या लवकरच दूर होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. Feasibility, there will be a lot of options, underpass as well as this option, at grade junction increment. See, that I cannot assure you, it is possible, okay, we have to properly design that particular junction and with signals and all, regulate the traffic movement. It is badly in need of improvement at particular place. We are working on it, trying to take underpass
from the way that Jowari Road, which is the old road, yeah, from there to connecting to MES College site, where that is one of the proposals, in fact. Underpass. Underpass. I mean, one of recently from regional office, road safety officer had come, safety officer. He has seen also that. We have to refer this matter to consultant. We have to appoint a consultant for this. They will submit a proposal with a cost estimate. Then we will be taking it to our regional office for approval. And it will take time. Go TV Sathi, Siddha Yahirimat. सद्गुरु फाउंडेशन तथा सद्गुरु यूथ फेडरेशन आयोजित वंदे मातरम हा कार्यक्रम रविवार दिनांक 8 जानेवारी रोजी संध्याकाळी 4:30 वाजता तपोभूमी कुंडे येथे पार पडणार आहे. याच अनुषंगाने राज्यात विविध ठिकाणी जनजागृतीसाठी शोभायात्रा काढण्यात आली. यात युवकांनी सुद्धा मोठ्या संख्येने भाग घेतला. प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची दिव्य ज्योत प्रज्वलित करण्यासाठी स्त्री सशक्तीकरण व युवा पिढीला चारित्र्य संपन्न समाजाप्रती नेतृत्व करून संघटित होण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. राष्ट्रासाठी एकजूट होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन या शोभायात्रेतून करण्यात आलं. ब्यूरो रिपोर्ट, गो टीवी.